कणकवली नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे, त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना संपूर्ण शहर हे पिंजून काढावे लागत आहे। एकूणच या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते कशा प्रकारे आपला जे दिनक्रम आहे तो करतात, त्यांचं नियोजन कसं असतं, त्यांचं प्रचाराचं नियोजन काय असतं हे आपण जाणून घेणार आहोत। तर आज आपण जाणून घेणार आहोत की संदेश पारकर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार आहेत, त्यांचं दिवसभराचं दिनक्रम आहे तो कशा प्रकारे त्यांचं नियोजन असतं। दिवसाची सुरुवात झालेली आहे, आपल्यासोबत मी पारकर साहेब आहे, काय आज नाश्ता करत आहे, काय संडे स्पेशल आहे? नमस्कार। आज खरं तर आज रविवार आहे, या निमित्तानं सगळ्या मतदारांना भेटण्याचा माझा प्रयत्न आहे, कार्यकर्त्यांची त्या निमित्तानं सुसंवादही करण्याचा प्रयत्न आहे आणि निवडणूक जिंकण्याच्या बाबतीतलं जे नियोजन आहे आणि हे नियोजनसुद्धा या निमित्तानं करायचं आहे। खरं तर काही एकदम वॉर्डामध्ये आपलंही मतदारांकडे पोचलेलो नाही। आज सकाळी एक 11 वाजता सोम योगेश म्हणून यांच्या त्या वॉर्डामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे, त्या आंदोलकांना बोलवण्याचा काळ आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी भेटणार, मतदारांना भेटणार अशा पद्धतीने काम केलं जाणार आहे। त्यामुळे आज पूर्ण रविवार हा माझा व्यस्त आहे आणि या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आया माझ्या या रविवारमध्ये आहे आणि दिवसभर संपूर्ण शेवटचे निवडणूक 4 दिवस शिल्लक या निवडणुकीला राहिलेले आणि 4 दिवसाच्या अंतिम प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार अशीच पद्धत आहे। की आहे या प्रचारामध्ये नाश्त्यापेक्षा दुपारचं जेवण फार मोठं असतं, सकाळी 4 दिवस दूर गेलं आहे। संदेश पारकर यांनी प्रचाराला आता सुरुवात केलेली आहे। वॉर्ड नंबर 15 मधील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार मानसी मुंज यांच्या प्रचारासाठी आपण पाहू शकतो मागे घरोघर मतदारांच्या गाठीभाठी घेत आहेत आणि एकूणच आज त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे।
वॉर्ड नंबर 15 मधील जळकेवाडी येथे घरोघर प्रचार केल्यानंतर आता संदेश पारकर वॉर्ड नंबर 15 मधील नाथफै नगर मध्ये येथे प्रचारासाठी सहभागी झालेले आहेत। घरोघर प्रचारावर ते भर देत आहेत। रवी राणे नगरसेवक, संदेश पारकर नगराध्यक्ष, निशानी कमळ निशानी कमळ आशीर्वाद मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को मैं कमल खिलाने आया हूँ। 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 पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को मैं ग्रहण लगाने आया हूँ। मैं कमल खिलाने आया हूँ। मैं कमल खिलाने आया हूँ। मैं कमल खिलाने आया हूँ। हर त्राहित त्राही करते जन को, हर थकित दुखित व्याकुल मन को, हर शोषित को, हर निर्धन को अधिकार दिलाने आया हूँ। मैं कमल खिलाने आया हूँ। मैं कमल खिलाने आया हूँ। एक वाजल आहे संदेश पारकरचा भर पुण्यामध्ये आपला हा प्रचार आहे। गंगावती प्रचार सुरू केला आहे। वॉर्ड नंबर 15 मध्ये आहे पुण्यामध्ये आपण प्रचार करताय। खरं तर 12,500 मतदारांना या निवडणुकीच्या निमित्तानं भेटणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रत्येक मतदाराच्या घरी जाणं आणि त्या ठिकाणी आपल्या उमेदवारांचा प्रचार करणं आणि एक विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर देणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून या शहरामध्ये प्रत्येक घरोघरी मी त्या ठिकाणी फिरतो आहे। आता दुपारचे जवळजवळ 1 आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या भागातले सगळे कार्यकर्ते त्या निमित्तानं आहेत आणि सगळ्यांना भेटत असताना सगळ्यांनी त्या ठिकाणी एक कणकवलीचं एक उमदं नेतृत्व म्हणून एक आश्वासक चेहरा म्हणून एक शाबासकीची थाप आणि आशीर्वाद हा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि मला विश्वास आहे की नक्की त्या ठिकाणी या सगळ्याचा प्रचाराचा परिणाम माझे सगळे 17 नगरसेवक या प्रभागातल्या मानसीताई म्हणून या मोठ्या मतदिकांनी निवडून देतील आणि मी स्वतः नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा सुद्धा भरघोस मताने या शहरातनं निवडून येईल आणि शेवटी 3-4 शिल्लक राहिलेले आहे आणि 4 या सगळ्या मतदारांच्या घरापर्यंत जाणं आणि त्यांना भेटणं आणि म्हणून त्या ठिकाणी दुपार असेल, रात्र असेल, सकाळ असेल याची उन्हाची पर्वा न करता मतदारांपर्यंत पोचणं आणि भारतीय जनता पार्टीचं काम आणि शिवसेनेचं काम लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या निमित्तानं सुरू आहे आणि याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळतो आणि आपण पाहतच आहात की किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते इथले स्थानिक उपस्थित आहेत आणि त्या माझ्या प्रचारामध्ये सहभागी आहेत। राष्ट्रप्रेम का, देशप्रीत का, गौरवशाली उस अतीत का, उन्नती की उस अटल जीत का राग सुनाने आया हूँ। मैं कमल खिलाने 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 आया हूँ। तमस छटेगा हम जीतेंगे, अंधेरा छटेगा, सूर्य उगेगा हम जीतेंगे, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हम जीतेंगे, कमल खिलेगा, तमस छटेगा हम जीतेंगे, सूर्य उगेगा हम जीतेंगे, कमल खिलेगा हम जीतेंगे। आस जगाने आया हूँ, एहसास कराने आया हूँ, विश्वास दिलाने आया हूँ। मैं कमल खिलाने 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 आया हूँ। सकाळपासून प्रचार, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि त्यानंतर पुन्हा आता 3 आहेत आणि 3 संदेशभाई पारकर हे आता आपल्या निवासस्थानी आलेले आहेत जेवणासाठी आणि वाजलेले आहेत 3 भाई आता 3 आहेत आणि दुपारची जेवणाची वेळ तुमची झाली आहे, काय सांगा? सकाळपासून आपण प्रचाराला सुरुवात केली आहे, मोठ्या प्रमाणात प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं करतोच आणि आपण पाहिलं की सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांच्या अनेक मतदारांच्या भेटी घाटी घरी जाऊन त्या ठिकाणी घेतल्या, जनतेनं भरभरून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे, जनतेचा आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास हा या निमित्तानं मला या सगळ्या भेटीतनं दिसून आलेला आहे आणि हे दैनंदिनच असं गेले अनेक दिवस त्यापासून मी निवडणुकीचा उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे त्या दिवसापासून अशाच पद्धतीनं मी पूर्ण जवळजवळ 12,500 मतदारांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे। कणकवली शहरातल्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, वाडी वस्त्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या मतदारांची भेट घेणं, त्यांची विचारपूस करणं
आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा अजेंडा, विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवणं आणि त्याच्यातनं त्यांना कन्व्हिन्स करणं किंवा त्यांना संदेश पाठकांना मत आपण का घालावं किंवा संदेश पाठकांचा आशीर्वाद सातत्यानं लोकांचा कणकुणीकरांचा माझ्यावर का आहे, हे सगळं या सगळ्या चर्चेतनं त्या ठिकाणी दिसतं आहे. आणि एक वेगळा एक उत्साह आहे, एक वेगळा आनंद या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं. कणकवली एक सुंदर शहर, एक शांत शहर, एक विकासाकडे जाणारं शहर, अशा प्रकारे एक शहर मला घडवायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे की 5 वर्ष सत्ता ही भाजप शिवसेनेच्या हातामध्ये द्या, या शहराचा एक विकास, सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न राहील, या शहराला एक आदर्श शहर बनवण्याचा प्रयत्न राहील. खरं तर ही कणकवली शहर एक या जिल्ह्यातलं एक राजकीय केंद्र आहे, सांस्कृतिक राजधानी आहे, सगळ्या कला क्रीडा साहित्य क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं एक महत्त्वाचं शहर म्हणून या शहराला त्या ठिकाणी पाहिलं जातं. खरं तर ही स्वयंभू रवळनाथाच्या आशीर्वादानं परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी आहे, आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे आणि या शहराला संस्कार आहेत. अनेक या शहराला घडवणारी अनेक माणसं, अनेक माणसांचं योगदान या शहरामध्ये आहे आणि त्यामुळेच हे शहर सगळ्या स्तरावर घडलेलं आहे. आणि म्हणून कणकवलीचे पुन्हा एकदा परत सोनेरी दिवस आणण्याचा प्रयत्न, विकासाकडे नेण्याचा प्रयत्न माझा राहील. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या शहरामध्ये राबवण्याचा माझा प्रयत्न राहील. नरेंद्रजी मोदी आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माझे संपर्कमंत्री रवींद्रजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जटार आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं भरभरून असं भरघोस असं यश या निवडणुकीच्या निमित्तानं मला मिळेल आणि 17 जागा मनसेवक मिळेल. कुठलाही बळीजाव न करता किंवा मोठ्या हॉटेलमध्ये न जेवता येईल, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत आपण इथे चिकनचा आस्वाद घेत आहे. काय खरं तर जेव्हा प्रचाराचा कार्यालयाचा शुभारंभ झाल्यापासून या ठिकाणी दररोज जे कार्यकर्ते माझ्या शहरामध्ये फिरत आहेत माझ्या प्रचारासाठी, माझ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी, त्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी मी करण्यात आलेली आहे. 2 वेळेचं जेवण या ठिकाणी आहे आणि म्हणून अनेक कार्यकर्ते त्यानिमित्ताने एकत्र येतात, कारण भर उन्हातनं रात्री अपरात्री प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत त्या ठिकाणी कार्यकर्ते मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे. आणि शेवटी हे यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आहे. आम्ही जरी त्या ठिकाणी नेते म्हणून जरी काम करत असलो तरी कार्यकर्ता जी मेहनत घेतो त्या मेहनतीवरच आपण उद्या ही निवडणूक जिंकणार आहोत आणि म्हणून कार्यकर्त्यांचं योगदान त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सुज्ञ मतदार, कणकवली शहरातली जनता, जनतेचे आशीर्वाद हे सुद्धा या माझ्या निवडणूक जिंकण्यामध्ये फार त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. रोज जेवणाचा आज टायमिंग असतो की आज निवडणूक मी कॉल म्हणले नाही? खरं तर मी रोज 1-1.5 वाजता जेवतो, आज जवळजवळ 3-3.25 वाजलेले आहे आणि प्रचार सुरू झाल्यापासून हीच परिस्थिती आहे. आणि म्हणून जवळजवळ 5 ते 7 तारीखपर्यंत अशाच पद्धतीचं शेड्यूल त्या ठिकाणी राहणार आहे. व्यस्त कार्यक्रमामध्येच जेवण त्या ठिकाणी घ्यावं लागतं आहे आणि 7 तारीखपर्यंत खरं. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे, या शहरानं मला सातत्यानं एक सकारात्मक ऊर्जा दिली, प्रेरणा दिली आणि या शहरानं माझं नेतृत्व घडवलेलं आहे. आणि म्हणून माझी जबाबदारी आहे की कणकवली शहराला जो मी शब्द दिला आहे की जो एक आश्वासक चेहरा म्हणून कणकवली शहर माझ्याकडे पाहते, एक आपलं घरातलं नेतृत्व, आपला एक हक्काचा माणूस म्हणून माझ्याकडे पाहते, तोही विश्वासार्हता मी सार्थ ठरवीन आणि माझ्या कामातनं आणि माझ्या दिलेल्या शब्दातनं हाच माझा प्रयत्न या सगळ्या निवडणुकीच्या या कॅम्पेनिंगचा आहे. आणि सगळ्या स्तरावर म्हणजे ते मग व्यापारी असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील लोक असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील लोक असतील, कर्मचारी वर्ग असेल, सगळ्या स्तरावर उत्स्फूर्त असा पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे, तरुणांचा, महिलांचा, ज्येष्ठांचा. आणि त्यांनी सांगितलं की संदेश पाटकरच या शहराचं नेतृत्व करू शकतात आणि म्हणूनच आम्ही संदेश पाटकरांच्या हातामध्ये सत्ता त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून 7 एप्रिलला म्हणजे 6 एप्रिलला मतदान होईल आणि 7 एप्रिलला या नगरपंचायतीवर भाजपा शिवसेना युतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल आणि जी काही मिरवणूक असेल, जो काही गुलाल उधळायचा असेल ते भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उधळतील. आता हे जेवण झाल्यानंतर आता संध्याकाळी पुन्हा एकदा प्रचाराचा जो झंझावात आहे तो असाच यापुढे सुरू आहे. We'll be right back.
दुपारी जेवल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून आता संध्याकाळचा जो प्रचार आहे त्याबाबत बाहेर पडलेले आहेत संदेशभाई पारकर. पारकर साहेब, आता कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपण पुन्हा संध्याकाळच्या प्रचाराला बाहेर पडणार. आता हा प्रचार किती वाजेपर्यंत असणार आणि कोणत्या वॉर्डामध्ये असणार? आता आम्ही बांधकरवाडीमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत. काही बांधकरवाडीचा काही भाग शिल्लक आहे ज्याच्यामध्ये आपण घरोघरी प्रचाराचा जो भाग आहे तो बांधकरवाडीमध्ये करणार. तिथून मग गांगो मंदिर ह्या भागामध्ये त्या ठिकाणी प्रचाराला मी जाणार आहे. रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रचार सुरू राहणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणं, मतदारांशी सुसंवाद साधणं आणि कणकवलीकरांच्या विकासाच्याबद्दल अजेंडा भारतीय जनता पार्टीचा शिवसेना ठेवणं हे काम याच्यामध्ये आहे. आणि प्रत्येक भागामध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग या सगळ्या प्रचार फेरीमध्ये आहे आणि मतदारांचे सुद्धा आशीर्वाद त्या निमित्तानं आहेत. आणि अशा पद्धतीनं प्रचार केल्याच्यामुळे लोकांपर्यंत पोचल्यामुळे नगराध्यक्षचा उमेदवार प्रत्येक घराघरामध्ये त्या ठिकाणी पोचतोय हे याच्यातनं स्पष्ट होतं आणि लोकांना ते संदेश बघणे आपल्या घरी यावं आणि आपल्याला मतदानाचं आव्हान करावं असं प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी वाटतं, इथल्या नागरिकांना वाटतं आणि तो प्रयत्न मी या काठीभेटीच्या माध्यमातून किंवा घर प्रचार आहे तो आपण आता संदेश पारकर यांनी सुरू केलेला आहे. आता संदेश भाई वॉर्ड नंबर 10 आले, 10 मध्ये आलेले आहेत. मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये आणि घरोघर प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकतो कशा प्रकारे घरोघर या ठिकाणी प्रचारावर भर दिलेला आहे. मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ. पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को, मैं ग्रहण लगाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ. त्राही करते जन को, हर थकित दुखित व्याकुल मन को, हर शोषित को, हर निर्धन को, अधिकार दिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया. प्रेम का, देश प्रीत का, गौरवशाली उस अतीत का, उन्नति की उस अटल जीत का, राग सुनाने आया हूँ, मैं कमल खिलाने 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 आया हूँ. तमस छटेगा, हम जीतेंगे, अंधेरा छटेगा, सूर्य.
शहर आणि शहरातलं प्रत्येक वार्ड आणि वार्डातलं प्रत्येक घर घराघरापर्यंत पोहोचणारा पोहोचत आपला संदेश पोहोचवत वारकर साहेबांनी आज कणकवली पिंजून काढली आणि हे आपल्यासोबत आता दिवसभर संपूर्ण एक दिवस उमेदवारासोबत या विशेष भागात आपण आज रात्री संदेश पालखनाची संवाद साधणार आहोत. वारकर साहेब कणकवलीकरांशी आपलं एक भावनिक नातं आहे, काय आवाहन कराल कणकवलीकरांना? मी कणकवली शहरवासियांना विनम्रचं आवाहन करतो की कणकवली शहर हे संदेश पाठवून सभीकडे बनलेलं आहे. कणकवली शहरवासियांशी माझं एक भावनिक नातं आहे, एक त्यांचा एक हक्काचा माणूस आहे, आपल्या घरातला माणूस अशा प्रकारची एक माझी प्रतिमा आहे. खरं तर संदेश बागरांचं नेतृत्व या शहराने घडवलं, जे आज राज्यभर केलं, त्याचं कारण मी कणकवलीला कॉलेजमध्ये विद्यार्थी दशेमध्ये जनरल सेक्रेटरी होतो, तिथून मी कणकवलीची ग्रामपंचायतीची निवडणूक घडवली, सरपंच होतो, 10 वर्ष सरपंच राहिले. त्याच्यानंतर मी कणकवलीचा थेट नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो. पंचायत समितीला सुद्धा 2-3 वेळा मी निवडून आलो, विरोधी पक्षनेता म्हणून तालुक्याच्या स्तरावर मी काम केलं आणि तिथपासून कोकण शिक्षण महामंडळापर्यंत माझं नेतृत्व उभं झालं. त्या सगळ्या घडणघडणीमध्ये कणकवलीकरांची साथ, कणकवलीकरांचा विश्वास, कणकवलीकरांचा जो पाठिंबा आणि जो आशीर्वाद हा सातत्यानं माझ्या मागे राहिलेला आहे आणि म्हणून आजही या निवडणुकीमध्ये तेच चित्र आहे. ज्यावेळी मी ही भूमिका स्वीकारली की संदेश पाटलांनी नगरपालिकेच्या या नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक लढवली पाहिजे, हा खरं तर कणकवलीवासियांचा आग्रह होता. व्यापारी असतील, त्याच्यामध्ये शेतकरी असतील, त्याच्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील लोक असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मला त्या ठिकाणी बोलून दाखवलं की ही जबाबदारी आज कणकवली शहराचं एक आश्वासक नेतृत्व म्हणून संदेश पाटकर आम्ही कणकवलीकर आपल्याकडे पाहत आहोत आणि म्हणून आपण ही संधी त्या ठिकाणी घ्यावी आणि नगराध्यक्षपदी आपण त्या ठिकाणी उमेदवारी भरावी हा आग्रह त्या ठिकाणी जनतेचा होता, माझ्या भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या नेत्यांचा होता आणि सगळ्या जिल्ह्यावासियांचा. त्यांच्या सगळ्या विनंतीला मान परत एकदा या कणकवलीमध्ये नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीच्या मध्ये रिंगणामध्ये आहे आणि मी गेले अनेक दिवस प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना जवळजवळ 12,500 लोकांना भेटत असताना हाच उत्साह लोकांमध्ये मला पाहायला मिळाला, हाच पाठिंबा लोकांमध्ये पाहायला मिळाला आणि एक कणकवलीकरांचं आणि माझं एक नातं या निमित्तानं एक भावनिक नातं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी सगळ्या कणकवलीवासियांना एकदा विनम्र आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो की एक संधी आपण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीला द्या, नगराध्यक्ष म्हणून संदेश पाठवला आणि जे 17 नगरसेवक त्या या सगळ्या वॉर्डामध्ये उभे आहेत त्यांनासुद्धा आपण भरभरून भरघोस मताधिक्याने निवडून द्या. येत्या 5 वर्षामध्ये कणकवली शहराचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही, या शहराला कोट्यवधी रुपयाचा निधी आणून या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राहील, या जिल्ह्यातलं एक आदर्श शहर बनवण्याचा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे ही जी स्वयंभू रमणनाथाची भूमी आहे, हरिश्चंद्र महाराजांची ही पुण्यभूमी आहे आणि आप्पासाहेब पटवर्धनांची ही कर्मभूमी आहे आणि म्हणून या सगळ्या यांच्या सगळ्या ज्या म्हणजे ही जी काय सगळी मांडळी आहेत, ही काय सगळी मांडीवर पुण्यश्लोक अशी माणसं आहेत, ही विभूती आहेत, यांचं कार्य किंवा कणकवली शहर आज एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर, महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर आणि म्हणून त्या शहराचे परत सोनेरी दिवस आणण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या यशाच्या निकालाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातील आणि कणकवलीकरांना सन्मान वाटेल, कणकवलीकरांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम मी येत्या 5 वर्षामध्ये आणि माझे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी करतील. आणि सर्वात महत्त्वाचं की कणकवलीची ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवतो आणि म्हणून याच्यासाठी संपूर्ण शहर एकटवलेलं आहे, कार्यकर्तेसुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये सहभागी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळी फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या प्रचाराच्या फेरीमध्ये लोकांचा सहभाग, महिला असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे आणि म्हणून निकाल हा स्पष्ट आहे. फक्त आम्ही त्या ठिकाणी 7 तारीखची वाट त्या ठिकाणी पाहतो. 6 एप्रिलला माझे कणकवलीकर संदेश पारकर आणि त्यांच्या सगळ्या नगरसेवकांना भरघोस मताने निवडून देतील आणि या कणकवलीच्या नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा झेंडा हा जमिनीवर फडकेल. कणकवलीकरांना अभिमान वाटेल असंच काम येत्या 5 वर्षात करून दाखवेन, यासाठी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहा असे भावनिक साल संदेश पारकर यांनी केलेली आहे. एक दिवस उमेदवारासोबत या विशेष भागात आपण आज इथेच थांबतोय, तोपर्यंत पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.